रत्नशाली ओ चांद रत्नशाली चांद रत्नशाली ओ चांद रत्नशाली चांद रत्नशाली ओ चांद रत्नशाली चांद रत्नशाली ओ चांद रत्नशाली हरिया हरि 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 भक्ति वरि अरे थांबा डान्स करू चला आता नाश्त्याची वेळ झाली आहे चला चला लवकर टायमिंग मॉल कडे दमले मला आमच्याकडच्या डान्सची पद्धत माहिती का नाही रात्र सुरू झाली आणि मध्यरात्री पर्यंत चालतो हे बघा आता तुम्ही कुठं आहात सांगा बघू आणि बोट कुठं आहे समुद्रात ऐन मध्यावर अजून आपल्याला बराच प्रवास बाकी आहे हे बघा त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय भरपूर काम करायचंय भरपूर डॉलर्स मिळवायचे डॉलर्स त्याच्यासाठी तुमची तब्येत ठीक नको आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळेवर जेवण नाश्ता करायला नको चला चला बघू लवकर काय उरकर हे बघा तिथं पोहोचल्यानंतर 4 ते 5 मिनिट नाही कसं आहे ना की सरजी माझं पोरग भाजी वाटत होते अच्छा झोपडीच्या दारातून एक तो माझी बायको त्याला समजावत असेल पोरगो इतका गोड आहे ना कधी जात त्याला मिठी मारतो असं झाले हो म्हणून आपलं त्याने विचारलं बाकी माझी आई फार आजारी असते तिचं माझ्या फार जीव आता तिच्या आजाराचं कसं होणार अगं रुबी तुझा बाप आजारी माझ्याही घरी तशी काही अडचणी आहेतच पण एक मात्र खरा माझ्या बायकोला कपड्यांचा भारी शौक आहे तिला घेऊन देता येईल घेऊन दे ना मध्ये कपडे कसा घेऊन देणार आग लागली ना गरिबीला ए पण ते जाऊ दे संध्याकाळी आपला एकदा डान्स सुरू झाला दोन घोट पोटात काही केले नृत्य ही खूप मनमोहक गोष्ट आहे तुमच्या भाषेतला गोडवा माझ्याही मनाला भुरळ घालतो पण हो मला सांगा आता ही काय डान्स वर चर्चा करायची वेळ आहे का बिलकुल नाही हे बघा तुम्ही हे सतत आठवत राहा या देशात गेल्यावर तुम्हाला भरपूर डॉलर्स मिळणार आहे डॉलर्स आणि तुमच्या सगळ्यांच्या समस्या एका दबात ठेवून अंतर होणार आहे त्याच्यासाठी आता तब्येत ठीक पाहिजे त्याच्यासाठी वेळेवर नाश्ता व्हायला पाहिजे चला लवकर नुसतं हे तमाशाचा अरे पायाखाली काय जळतंय ते बघा वाचावत चौचन्य दारूच्या काय पातून अरे घर जळतंय ढणा ढणा बघा कुठले धुंदी चढली तुमच्यावर कुठले भूत स्वार आहेत तुमच्यावर अरे सगळे जण धोक्यात आहेत ते बघा धोक्यात आहेत ते बघा नाही सुधारणार नाही सुधारणार अरे मग एक दिवस होईल तुमचा ह्यूज अँड थ्रो एक दिवस होईल तुमचा ह्यूज अँड थ्रो काय बोलतो रे हा ए काही धोका बिका काही नाहीये
काही तरी उगाच आपलं ते बोलणार असं नाही सर जी काही जास्त बोलायचं नाही चुप वरच्या मजल्यावर चालायचा
मनाचा इथे सवाल येतोच कुठे? मन हीच एक अशी गोष्ट आहे की जी स्वतःच्या मालकीची असते. मन गेलं खड्ड्यात कुणाला हवंय तुझं मन? मला फक्त तुझं शरीर हवंय. शरीर प्रत्येक बाईच्या मनाचा विचार करत बसलो ना चकता येणार नाही. इथं प्रेम बेम काय खुलत नसत. मला त्याची आवश्यकताही वाटत नाही. भूक लागली जेवावर एवढंच मला कळत. म्हणजे अरे बाबा किती वेळा सांगितलं
परिचय करून दिला पाहिजे. या जगात आपल्या सारखे दुसरे कुणी शांत लोक नाहीत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. साऱ्या दुनियेने म्हटले पाहिजे यांच्यासारखे समंजस आणि शांत लोक हे अन्याच्या पाठीवर कुठेही नसतील. आता तुम्हाला स्पष्टच विचारतो, माझं घर इथं ढणाढणा चढतंय आणि तुम्ही असे दूर उभे राहून काय पाहत सांगा ना. कोण तू? नाही कोण तू? तू ना आमच्या समूहाचा ना आमच्या प्रांताचा ना तुझी पोरगी आमच्या घरात यायची ना आमची पोरगी तुझ्या घरात जायची. अरे आम्ही तुझ्यासाठी का धावायचं? आता स्पष्टच बोलतो, तू कधी आमच्यासाठी धावलास? विचार त्याला. गेल्या वर्षी गावाकडे असताना याच्या मुलीवर कसला प्रसंग आला होता तेव्हा तू आलास? त्या ठिकाणी तू हजर होताच कुत्सितपणे हसलास. मदत नाही केली म्हणे मला मदत करा. कधी एकत्र येऊ नका बाबा, कधी एकत्र येऊ नका बाबांनो, रहा एकमेकावर बाण रुखून. एखादा पाण्यात बुडत असताना विटा टाळ्या, एखाद घर जळत असताना माना आनंद, आणि कधी काय आणि कधी काळी पिंजऱ्यात अडकल्यावर त्या धडका जाणे, त्या धडका आणखी जाळ्यांना त्या दोष नशिबाला, आणि खंगत मरा. अरे कधीतरी एकत्र या, कधीतरी एकत्र या. नाही जमणार, नाही जमणार. मग एक दिवस होईल तुमचा यूज अँड थ्रो, एक दिवस होईल तुमचा यूज अँड थ्रो. काय झालं आपलं? चला बाबा चला. कॅप्टन सोड तिला, तुझ्या मनाविरुद्ध वागू नकोस. सगळे जण खवळतील आणि कुणाही अधिकाऱ्याला खवळलेल्या लोकांमध्ये काम करताना त्रास होतो. कॅप्टन हे बरोबर नाही, सगळं आपल्यालाच पाहिजे. काही मन आहे सहसावरी तरी स्त्री आहे. वार भरले अंगात माझ्या, गाईच्या उडीनं पळणारा कधी बैल पाहिलाय? मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला धडक देऊन जातो. आपल्या कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टनच्या विरुद्ध वागतोस. ए डॅनियल सांभाळून, सहसावर सांगितलंय ना दुसरी पोरगी आहे म्हणून. बोला याला जीवदान देऊ नका, फार महागात पडेल. कॅप्टन यांनी बंड केलंय तुमच्या विरुद्ध, खोलीला एकच शिक्षा याला पाण्यात फेकायची. कॅप्टन ऑर्डर द्या, उभेल उभे युअर ऑर्डर. येस सर. सोडा, किती धाडसी.
यस सर। माणूस एकदा बाईच्या चक्रात अडकला की असंच होतं। अरे भली भली माणसं सरकल्यासारखी बाबा। एका बाईसाठी युद्धाला सुरुवात केली तर काय? अरे थॉमस ही तर काहीच नाही। जगातल्या खूप जणांच्या मुळाची स्त्री असते। अरे जरा बारकाने बघ एकदा। थँक यू ऑल। बाय आलास काय बाकी आहे? आहे ना बाकी आहे ना मला तर चालू ना। नंबर 160 नंबर 170 आणा मारी झाली का नंबर 160 म्हणे आम्ही मोठे 170 हलके। अरे नंबर 170 ते काही कमी ते म्हणे आम्ही मोठे हे हलके झाली वाचा वाची झाली हाडा मारी। हे पण कुणाला लागलं बिगलं दुखापत नाही ना झाली? लागलं दात पडले दात 170 ते दोन दात पडले। सोडवलं नाही सोडवलं ना नंतर लोक आले पाणी पाजली गेली आणखीन एक महत्वाची बातमी ते नंबर 145 आणि 165 म्हणत होते बर का म्हणजे की तुम्ही आम्हाला तिकडे काम द्यायला नाही विकायला चालवलंय। माय गॉड कधी म्हणाले ते? आता थोड्या वेळापूर्वी तिथं घडलेली प्रत्येक गोष्ट येऊन मी तुम्हाला सांगतोय ना। बर आणखीन काही? एक खतरनाक बातमी हो म्हणजे नंबर 175 त्याने त्याच्या कपड्यामध्ये चाकू लपून चाकू ठेवलाय पण माझं नाव सांगू नका मला मला धोका आहे म्हणून बाकी काही नाही हो। कॅप्टन डॉलर असे फेकू नका त्याच्या पुढे त्याच्या हातात द्या। सरजी मैं फेके हुई पण सरजी एवढ्याने वागायचं नाही मला आरामाचं काम मिळालं पाहिजे। गावी गेलं वस्तीवरती की 5-10 एकर जमीन पण मिळाली पाहिजे म्हणजे मग पुढे नक्की नक्की निघतो। जॉन यस सर। नंबर 175 जवळ चाकू कसा काय आला? सर वी रिअली डोंट नो सर। तो त्याला कोणी आणून दिला काय काय उद्देश आहे चाकू देणाऱ्याचा आणि चाकू घेणाऱ्याचा? अरे आपल्या कुणावर कधी हल्ला होऊ शकतो तुम्ही का झोप येतात का? आता पुन्हा कुणाजवळ कुठली हत्यार आहे ते शोधून काढा। सापकाने फोडा त्यांना चांगलीच मोडवतो त्यांची एखाद्या खोलीत टाका प्रकरण साधने। काय झालं? काय मोठी गडबड आहे? आपली बोट चेकिंगला येते कॅप्टन। मी आता दुर्बिणीतून पाहिले लाईव्ह बोटीतून येत आहे या एवढ्या मध्यभागी असलेल्या समुद्राच्या पत्ता तरी कसा चालला? मी सांगतो ना कॅप्टन नक्की कुणीतरी आपल्या वाईटावर आहे नक्कीच। कुठून माहिती काढतात हे लोक काय माहिती? मला वाटतं कॅप्टन तो आधीचा सॅम्युअल त्याच काम असलं पाहिजे। कॅप्टन सांगा काहीतरी। अरे पण आता ही पळून जायला ही काही जमीन आहे का? प्रसंगाने जिथं भयानक आहे पण हिंमत सोडून चालणार नाही। सुंदर स्त्री या सगळं तयार आहे ना? यस सर। डॅनियल कोण आले चेकिंगला होड घेतो? कॅप्टन लुईस आले। डॅनियल आपल्या सगळ्या लोकांना ताबडतोब अलर्ट करा। यस कॅप्टन। मूव फास्ट मूव फास्ट पोझिशन। Thank you.
लगाम सर। कॅप्टन डेव्हिड काय आहे तुझ्या जागात? सगळं काही आहे सर, डॉलर, गोल्ड, वाईन, यंग लेडीज। यंग लेडीज याचा अर्थ काय? तसं नाही सर, नाविकाला प्रत्येक बंदरावर एक नवीन बायको असते म्हणून म्हणालो सर। कॅप्टन डेव्हिड मला तू ओळखलं नाहीस, मला मिळालेली परमिशन अशी आहे तुझ्या जहाजात 200 गुलाम भरलेले आहेत आणि ते तू विकायला घेऊन चाललायस। सर मी काय म्हणतो, थोडी विश्रांती करा सर, आपण हॉट ड्रिंक तयार आहे सर। हॉट ड्रिंक म्हणजे त्या 200 माणसांना जीव नाही, पुतळे आणते बोल किती डॉलर मिळणार आहे तुला? किती किती वणवण करता सर तुम्ही, किती वणवण करता? काय काय दिलं या नोकरीनं तुम्हाला? एक वरती थोडासा बघा आणि ही वणवण। कॅप्टन डेव्हिड माझा राग अजून तू पाहिला नाहीस, तू अजूनही मला ओळखलं नाहीस म्हणून एवढं बोलायचं धाडस करतोय तो। सर आपण दमलेला आहात, तू अजूनही मला ओळखलं नाहीस, लक्षात ठेव तुझा खेळ संपवून सांगू ठेवतोय। ओळखलं नाही कसं नाही, आपल्या बंगल्याची कागदपत्रे माझ्या मेवण्यानेच बनवली सर। कॅप्टन डेव्हिड अशी उगाच ओळख दाखवू नकोस, उगाच असं गळ्यात पडू नकोस, बोल किती डॉलर मिळणार आहेत तुला? बरोबर सांग। अरे 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 घाबरलंच की काय, चेष्टा सुद्धा तुम्हाला लोकांना कळत नाही, या जागा लावून तेही विसरला। किती डॉलर मिळणार आहेत ते सांग आणि त्यातून माझा हिस्सा किती ते बोल। सर मी काय म्हणतो, फायद्याचा 1% मी आपल्याला द्यायला तयार आहे। चुप, भिकारी समजला मला भिकारी? हा तुझ्या समोर असा मी उभा आहे असा मला भीक घालतोस? हा अरे या पदाचा मान राखून तरी बोलत जा ना। अरे कोण कुठला तू सेव्हिअर? मागल्या महिन्यात त्या जाधव आला होता, त्याला तुम्ही 2% दिले आणि मला 1% पटवता? अरे लाजा वाटलं माहिती तुम्हाला? हा अरे व्यवहारातलं काय कळतं का ना तुम्हाला? खूप मागात पडेल चॅप्टर, चॅप्टर बना तुझा कॅप्टन डेव्हिड। मी काय म्हणतो सर, कॅप्टन सॅम्युलला जेवढे दिले तेवढेच तुम्हाला दिले तर चालेल ना? दोन टक्के नाही, आता मला 3% पाहिजे, तेच तरच आपला व्यवहार पक्का, नाही तर तुझा आणि तुमच्या सगळ्यांचा खेळ संपला म्हणून समजा। बघ जमतय का? ठीक आहे सर, आम्ही 3% द्यायला तयार, पण आम्हाला तिकडच्या खबऱ्या मिळायला पाहिजे, कोण येणार आहे, धाड केव्हा पडणार आहे आणि आमची खबर तिकडे कोण देत सगळं। अरे वा, आपला व्यवहार पहिल्यांदा पक्का। अरे वा वा, मैत्री पक्की आणि सगळ्या खबऱ्या मिळत, तू काय काळजी करू नको। अरे तू 3% मला दिला रे, म्हणलं काय काळजीच नाही, आता कोणी खबर दिली सर आमची? अरे तुला काय करायचंय, तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल। तरी पण सर खबऱ्या कोण होत? अरे तू काय टेन्शन घेतो, सगळं मी करतो। अरे काही काळजी करू नकोस, खबऱ्याचा मी सगळा बंदोबस्त करतो, तू फक्त 3% पाहिजे तयार ठेव। सर 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 सर्व तयार आहे। नाही सर,
इकडे 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 तुमच्या स्वागताची तयारी इकडे केली. नाही 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 मला इकडे जायचंय. पॉकेट भरलेलं आहे सर. इकडे इकडे गोल्ड इकडे इकडे सर. गोल्ड कोण इकडे आणि अँग्लिंग यंग लेडी सर सगळं इकडे इकडेच आहे. चला चला या सर. बोला थॉमस शेरा काय म्हणला तू. नॉट बुक मध्ये शेरा. अरे तुला काय लिहायचं दिल्ली काय काय करायचं ते कर. मी सही करतो बस. ओके चल कॅप्टन. तुम्हाला कसं माहिती. हा तर काहीच नाही.
याच्यापेक्षा ही प्रचंड संपत्ती काही अधिकारांजवळ आहे. कधी काळी बाहेर पडतो नंतर सगळं शांत. अरे जाऊ दे ना, आपण तरी कुठे सभ्य. घेणारा कर देणारा नाही. चला आपल्या कामाला. मनाला चटका देणारी मनाचं पाणी पाणी करणारी गोष्ट आहे.
अरे अगोदरच हे लोक चेकिंगला येऊन आपले लसके तोडतात. शिवाय वादळ आहे, लाट आहे, येथील बंडखोर आणि एवढं मोठं नुकसान. कॅप्टन साहेबांकडे घेऊन जातो, सांग त्यांना. हे बघ कॅप्टन साहेब, बाळा सद्दार तुला काय होतोय? गावी माझ्या आई आहे, तिची आठवण येते. बाप आजारी. काय झालं तुला? मला उलट्या होतात, जेवण जात नाही. अरे आता थोडाच प्रवास शिल्लक राहिले आणि तू चांगला झालेला आम्हाला पाहायचं आहे. गुटगुटीत झालेला आम्हाला बघायला आवडेल. आता माझी आई असते, तिने मला औषध दिलं असते. बाबा असते, आधार दिला असता. घर एक चांगली गोष्ट. अरे मग तुझ्या आई बाबांना आपण इकडेच आणूया ना. काही घर आणा आणा. आईला फार चांगली गाणी येतात, गोष्टी येतात. वाघाच्या, सियाच्या, चंद्राच्या आणि चांगल्याच्या. पण आधी तू बरा तरी हो. मला औषध द्यायला माझा हात चापले. बादल कोण आहे? अधिक प्रथम पाठवायचं काय आलं याच्या घरी? याच रुग्ण वाढतच चाललंय. माझं गावरे माझे कुठं आहे? ए चला यायला त्याच्या गावी. एक काम करा, फेका त्याला पाण्यात. तुझी आई बाबा म्हणजे पाण्यातच आहे, फेका त्याला पाण्यात. टाकला त्याला पाण्यात, मरण थोड्याच वेळात कटा मिळा. नुकसान अशाने एक दिवस आपण कफल्लक होऊन जाऊ. काय झालं रे? काय झालं घाबरायला? भयंकर वादळ. काही माणसं भयंकर वादळासारखी असतात कॅप्टन. काय पाहिलं दुर्बिणीतून तू? कॅप्टन लाईफ बोटीतून कॅप्टन गोल्डरस येत आहेत. माय गॉड. आणि दुसऱ्या बोटीतून कॅप्टन वॅकफील्ड. यांची ही नेहमीचीच पद्धत आहे. पहिला अगोदर येतो आणि नंतर दुसरा. कॅप्टन बोल रशी. बापरे लोकांना संकट आहे. मी सांगतो ना कॅप्टन, लुईसने आपल्या कुंडलाच खाल्ली, पण त्यांनीच ही खबर दिली असती. गॉड सनराईज मोठी वर्षा कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात फाशी दिली आणि द वॉटर फ्रॉड वरील कर्मचाऱ्यांना पेक्षा महिन्यात. आपलं मरणच आहे. रोज एक नवीन थरार आहे. बकरीची मांगोड नांद्याने करावा असा प्रकार आहे. सांगा काय करायचं? आपण असं करू त्यांना गोळ देऊन बघायचं का? शिगे बसतात करून त्याचा काही उपयोग नाही. एखाद्या पतिव्रतेने आपल्या पतिव्रत्याला सांभाळावं तसे काही सरकारी आपले पावित्र्य सोडत. त्यांना दिसत नसत की आपल्यापैकी कुणी काय करतात. हे एकनिष्ठ सेवक आपल्या राष्ट्राच्या काम करत. निश्चितच भीती आहे. कसोटी पाहणार आहे यात काही शंका नाही. पण माझं तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे, आता वेगवेगळ्या कल्पना सुचवण्यापेक्षा डोकं शांत. गिव द ब्रेन गुड टेक पोलीस आहे. Oh, David.
कसे? आओ, प्रवासात आमचा रस्ता चुकला सर. खरोखरच एकदा रस्ता चुकला की मार्ग सापडणं फार कठीण आहे. असू दे, काय तुझ्या कुठे? सगळं काही आहे सर, डॉलर, गोल्ड, वाईन, सगळं काही. अच्छा, कोणतं माल आहे तुझ्या बोटी? मी काय म्हणतो सर? तू काही म्हणू नकोस, पूर्ण माहिती आणि तयारीने आलोय. तू या बोटीत 200 माणसं भरलीत, त्यांना विकण्यासाठी चालवलंय. त्यांना आपला देश, आपली भूमी दिसणार नाहीये, तिथे त्यांचे हलाल होतील. किती वणवण करता सर आपण. काय दिलं या नोकरीनं तुम्हाला? एक वर्ती थोडासा पगार आणि ही वणवण आहे तरी काय तुमच्याजवळ? आता तुम्ही तेच म्हणणार ना, माझ्याजवळ आहे माझा आत्मसन्मान, माझ्याजवळ आहे लोकांच्या आदराच्या नजरा, माझा शरीर लोकांसाठी का नाही? काय कॅप्टन, पगार किती? पगार किती कॅप्टन? तुला खर सांगू, या भूतलावर बरेच जण असे आहेत की त्यांना दोन वेळेच खाणं मिळत नाही. काही जणांची मातार पाण्याची सोय नाही. काही जण तर हलाल होऊन मारतात. पण जाऊ दे कॅप्टन, काय आहे तुझ्या बोटी? सर सर, तिकडे तुझ्या स्वागताची तयारी इकडे केली. या या, ए चल आड बाजूला. पाहुयात मला काय आहे तर तुझ्या बोटी. तुझं स्वागत राहू देत तुझ्याकडे. बाजूला तुला माहिती आहे ना, सरकारी माणसाला कुठे हात काय बोटे लावलं तरी गुन्हा दाखल होतो. ते चल फार बाजूला. पाहू देत मला तुझ्या बोटी काय आहे ते. काय करायचं बोला. त्याच्या मागोमागे जा. गुन्हा मापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्याच्या डोक्यात फटका मारा. खोली ठकला. आधी आपला जीव महत्वाचा आहे, तो वाचला पाहिजे.
जान है तो जान है। चर्चा करू नको, काहीतरी उपाय सुचव डेनियल। मला असं वाटतंय मॅपिलला आपण भरपूर सोनं नाणं दिलो। कुठला माणूस पैशापुढे झुकत नाही। तरी अधिकाऱ्यांकडे खूप मालमत्ता आहे, काय त्यांनी कष्ट करून करलो रे। हो कॅप्टन, शेवटी टेबलावरचा ऑफिसर वेगळा, टेबला खालून घेणारा ऑफिसर वेगळा। मी कॅप्टन मॅपिलला ओळखतो, ते फार पक्का माणूस आहे। त्याला करप्ट करणे म्हणजे समुद्राला पान खाण्यासारखे। शिवाय लालच, लालच हा एक भेद। एक वेळ तर तो करप्ट तर होणार नाही, या पोटीवरचा भक्कम पुरावा त्याच्या हाती। मग ह्या लोकांना आपण कोंडून ठेवू। डॅनियल नाही सोडणार का? कळत कस नाही तुला? ते अर्णवला करणार नाही का? आणि तो अर्णवला काही त्याच्या कानावर जाणार नाही का? आणि ही 200 माणसं आहेत, 200 कुठं कुठं आणि कुठं कुठं कोणणार तू? आपण ब्रेन वॉशिंग करू, पुन्हा 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 सांगू। हो, तुम्हाला काम देण्यासाठी तिकडे चालवलं होतं। यस, तसं ते कोर्टात सांगतील। या लोकांना ओळखले नाही, अरे ते इथं हो म्हणतील पण त्या कोर्टात लढून बावळी दिसतात। ही लोक अजून चलाक असणारी जमात नाही। कॅप्टन एक सांगू मी, मी सांगू का? बोला बोला। बघा, आपण सगळेजण लाईफ बोटीतून पसरू आणि ही बोट सुरुंगाच्या बाहेर निवडून देऊ। जवळ तोफांनी सज्ज असलेली बोट आहे। वाय सरकारी यंत्रणा त्यांच्या मागे उभी आहे, आपण एकटे पडलेलो आहोत। मी सांगू का कॅप्टन? कॅप्टन ऐकणार का तुम्ही माझ? आपण या 200 माणसांना जिवे मारून टाकू। एकाला जिवंत सोडायचा नाही कॅप्टन, एकाला जिवंत सोडायचा नाही। काय टॅलेंट आहे, मारून टाकू। हो, पैसे कसे मिळणार? माणसं विकत घेणारी टोळी आहे, जिवंत माणसं विकत घेते, मेलेली नाही। बोला। कल्पना ठीक आहे, सगळ्या बाबींचा विचार केलाय का? ते किती आक्रमक होतील, किती त्रास देतील। अजून एक सांगू का तुम्हाला कॅप्टन? सांगू का तुम्हाला अजून एक सांगू? आपण एखादं विषमश्रित पेय तयार करू, त्या लोकांना बळजबरी निकाल किंवा थोडी गुलामी बाजू। सांगू कुणाची काही पथरी पारती आहे, कशी वाटते आयडिया कॅप्टन? कशी वाटते आयडिया? विष काळ झाला तर तिचे आक्रमक होणार नाही। यस, करेक्ट करेक्ट युअर थॉमस। कशी काय, कशी कॅप्टन कशी? वीस टाका त्यांना पाजा, मग मेलावर गॅलरी पर्यंत ओढत आणा, मग मेलावर उचलून ठेका। रा 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 अफाट मेहनत आहे, अफाट मेहनत। कॅप्टन करायचं काय कसं केलं तर कसं कॅप्टन? 200 माणसं पाण्यात पडे जिवंत फेकली तर? जिवंत? अरे होय जिवंत। एक तर ऐक, वेळ आपल्याकडे फार। अरे या बाकीच्या कटकटी करण्यापेक्षा लगेच त्याला उचलून पाण्यात फेकू। कसं कॅप्टन कसं? अरे माणसं पाण्यात तर फेकायची आहे, जिवंत खायला मिळेली काय? माणसं मारणं सोपं नाही कॅप्टन। होय मी सांगतो ना, प्रत्येकाचा गळा 10 मिनिटं तरी आपल्याला आवडत बसावं लागेल प्रत्येकाला, तेवढा वेळही आपल्याकडे नाही। त्यातल्या त्यात ते हातपाय सोडून आक्रमक होऊ शकतात, आपल्यावर उलटू शकतात कॅप्टन, आपल्यावर हल्ला करतील ते कॅप्टन। ते ताकदीने भारी आहेत,
हेल्थीचं काम करणारी माणसं आहेत ती. शिवाय ती माणसं आहेत तळे किंवा शिळ्या मेंढ्या नाहीत. एका पाड्यात या सगळ्यांचा जीव आणि दुसऱ्या पाड्यात आपल्या सगळ्यांचा जीव. आता कुठला तरी एक पाड जड होय. कॅप्टन तुम्ही बरोबर बोलताय कॅप्टन. मला वाटतं हा बरोबर बोलतोय. पैसे नंतरही कमवता येतील. आपला जीव महत्वाचा आहे. फार कडक कायदा केलाय शासनाने. गुलामांची विक्री करेल त्याला फाशी. होय परेपर्यंत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. एक वेळ आपण दुसरे कुठले पण धंदे करू. बरोबर. खून करू, तरुणी टाकू. हो पण यातून आता आपला गळा सोडवा कॅप्टन. हो हो यातून आपला गळा सोडवा. माणसं मारून टाका कॅप्टन. अरे डोकं शांत ठेवाला. अरे कळताय का तुम्हाला ही 200 माणसं ती मारून इथं त्यांच्यात मुडदे. अरे माणसं बोलणार नाही पण त्यांची प्रेत बोलणार नाही का कॅप्टन. हा तर असल पुरावा आहे. बरं झालं वेळीच लक्षात. जिवंत माणसं तसे सांगू शकतील. आम्हाला तिकडे काम देण्यासाठी चालवलं होत. ब्रेन वॉशिंग ते शक्य आहे. मेलेल्या माणसांचं काय ब्रेन वॉशिंग करणार. बाजारी माणसांचा पण काय करतो. त्याला पाण्यातच फेकून देतो. जिवंत माणसं पाण्यात फेकतो. मेलेली माणसं पाण्यात फेकता येणार नाही का. त्याला काय उचलायचं ना द्यायचं फेकून. मग कस करायचं आहे कॅप्टन. निर्णय पक्का झाला. होय पक्का. या 200 च्या 200 माणसाला लगेच पाण्यात फेकायचं आहे. हो मी सुचू का कॅप्टन. एकेकाला बोलत बोलत इकडे आणू आणि एकदम उचलून देऊ पाण्यात ढकलून. निर्णय पक्का झाला. येस पुन्हा या निर्णयापासून कोणी मागे नको. हो हो चला तर मग 200 च्या 200 माणसाला लगेच पाण्यात फेका. होय काय तुम्ही आम्हाला पाण्यात फेकणार. हे नंबर 115 छोटू दूर झाले. तुला नाही फेकणार. मी ऐकलंय सगळं. मी बाजूला उभा होतो. मी ऐकलंय सगळं. काय ऐकलंय तू. तुम्ही आम्हाला पाण्यात फेकणार. अरे तुला पाण्यात फेकणार नाही. अर्थ झालं तुझं समाधान. आता गप्पा बस. का म्हणून गप्पा बसतो. तुम्ही आम्हाला खोट बोलून चाललोय. म्हणे तिथं गेलो काम देऊ. कामाचे पैसे देऊ आणि काम झाल्यावर घरी पोहोच करू. अरे खोट सगळं. तुम्ही आम्हाला विकून पैसे मिळवलं होतं ना. 150 तुला काय सांगतो. त्यांनी काय तुझ्या देशातले लोक सगळे स्वतःच्या पाया पुरता बघतात. तू पण स्वतः पुरता बघ. तुम्ही वरून दिसता ना पांढरे नितळ कसे अजिबात आहेत. आतो नित्य काळ आहे. आणि तुमचं खरं रूप आम्हाला समजलं. म्हणून तुम्ही चकली झाला आहात का. माझ सुखात चाललंय म्हणजे झालंय. तर जर मरेनात का तिकडं. या विचारसरणीचे बरेच काय म्हणतो. तुझी सगळी व्यवस्था पैसा दारू सगळी. हो नको नको असली सुख मला नकोत. तुमच्यापेक्षा मला माझ्या या भाबड्या लोकांचा जीव महत्वाचा आहे. जास्त प्यारा आहे. हे बघ तुझ्या देशात 1-2 एकर साठी एकमेकांचे गळे कापणारे लोक आहेत. अभि तुला
25 एकर जमीन देऊ, गोल्ड देऊ, डॉलर्स देऊ, काय बरोबर का कॅप्टन? अरे देऊ त्यांच्यापेक्षा तुझा जीव वेगळा नाही का? तुला बायको बरोबर असेल, त्यांचा बाबा तो असेल. नाही नाही, मला माझा जीव अजिबात पावताचा नाही. अहो तो 176 नंबर आहे ना, त्याच्या आई वडील आजारी आहे. तो इथे का आला? पैसा पाहिजे. तो 110 नंबर आहे ना, अहो त्याच्यावर 12 लोक अवलंबून आहेत. पोट भरायचे, पैसे पाहिजे. हो पैसे पाहिजे. त्यातला जो 50 नंबर आहे ना, त्याची बायको दुसऱ्याने ताकदीच्या जोरावर पळून दिले. हो पळून दिले. पोर सांभाळायला आई पाहिजे, दुसरा लग्न करायचे, बाई पाहिजे. त्या 50 नंबरला किती दुःखी लोक आहेत हो सगळी. या सर्वांचे दुःख मी जातो जातो. जीवन जगायचं म्हणजे अशा काहीतरी कारणं असतात. आपल्या हातात काय सांग ना, आणि 100% सुख कोणाला मिळालं? आणि आम्ही करू तुला 100% सुखी. काय म्हणतो, तुझ्या देशात परत दिल्यावर तुला जमीन, आणि तुझ्या देशात 8 ते 10 एकर जमिनीसाठी गद्दार होणारे बरेच लोक आहे. मग माहिती आम्हाला सगळं नको मला असला पैसा. त्या पैशाला रक्ताचा वास आहे वा, त्या पैशाला रक्ताचा वास त्या वासाला बैला मी थाकाय होईल. नको मला असले सुख नको. घेतला का प्रामाणिकपणे? यालाच म्हणतात प्रामाणिकपणा. सांगितलं 150 काय म्हणालास मग? अशी खडबड काय होईल? खबर होईल अहो, एवढी 200 माणसं समुद्रात फेकली तर केवढी मोठी खळबळ होईल, केवढा मोठा आकार होईल. आता 150 तू आम्हाला सांग, या समुद्राची लांबी किती, रुंदी किती, खोली किती? 1000 मैल लांब, 1000 मैल रुंद, आणि खोलीचा तर अंतच नाही हो, अंतच नाही. जॉन बघितलं का नॉलेज? हो जनरल नॉलेज खूप चांगलं आहे याच. मग या अफाट समुद्रात किती जीव असतील? चल बोल लवकर बोल. बस खेकडे लाख का मोठे मगरी सुद्धा आगली जीव असतील. आगली जीव असतील. अफाट जीवांच प्राथमिक लक्षण काय बोल लोकर? म्हणजे 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 फूड चेनचा अन्न साखळीचा पहिला नियम आहे की एक जीव दुसऱ्याला खातो आणि दुसरा जीव तिसऱ्याला खातो, दुसरा चौथ्याला खातो. म्हणजे या अफाट समुद्रात अगणित जीव भूक लागल्यावर अगणित जीवांना खात असतील. म्हणजे या अफाट समुद्रात अगणित जीव जन्माला येतात. म्हणजेच या फाट समुद्रात मी जर 200 माणसे फेकली तर काही होणार नाही, थोडा वेळ खडबड होईल तेवढीच.
सगळं शांत नका. अरे या खीर गंभीर सागरात अशी काही घटना घडलेली असेल साधी कोणाला कल्पना येणार. होय, जगाच्या अंतापर्यंत कल्पना येणार नाही. नका असं म्हणू नका. हो, आमच्या देशातील लोक पाहते अरे तिकडे जाऊन सांगतील. हो, तिकडे जाऊन सांगतील. आणि तुझ्या देशातले लोक त्याच्यावर काही करणार नाही. संध्याकाळी दारूच्या गुत्त्यात जातील, भरपूर ढोसतील आणि माघारी जातील. या जगात सगळ्यात शांत, सगळ्यात थंड आणि सगळ्यात निष्क्रिय लोक कुठे असतील ना, तर ते फक्त तुझ्या आणि तुझ्या देशात. नाही काय नाही मी गप्प बसणार नाही. मी गप्प बसणार नाही. मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार. माझ्या देश बांधवांनो उठा, जागे व्हा. शेलोक आपल्याला पाणी फेकणार आहेत. शेलोक आपल्याला पाणी फेकणार आहेत. ते तुम्हालाही मारणार आहेत. ते मलाही मारणार आहेत. उठा. आपण सर्वजण यांच्यापेक्षा ताकदीने जास्त आहोत. आपण सर्वजण यांच्यापेक्षा संख्येने जास्त आहोत. आपण जर विचार केला तर हे शिपुर्डे आपल्या पासायकालाही पुरणार नाहीत. उठा, जागे हो, सावध व्हा. ए अकरा तो बेपाल होतोय. असं जर होणार असेल तर आपण
चला चला, काही सांगला
तुमच्याशिवाय कुठं जाणार नाही.
मला
मला कसं कोण मारेल तुम्ही असताना नाही का तुझ्याच ते शकलेलो माझ्या देशातील लोक माझ्यावर आणला नाही हो असं म्हणू शकते नाही का असं नाही होणार सांगा या फुळ्याला यावरच हल्ला करणार आहे सगळे पोली नंबर 35 मध्ये जमा सगळे ही काळजी आम्हाला आहे की कदाचित नाही 100% खरं येते सगळी माणसं घे त्या खोली नंबर 35 मध्ये जाऊन तुम्ही लपून बसा आणि आम्ही ज्या सूचना देऊ ना त्याचं पालन करा आमच्या पुढच्या सूचनेची वाट पाहा तुम्ही सेफ मध्ये राहायला पाहिजे यस 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 मी वाचलं पाहिजे मी वाचलं पाहिजे बाकीचे जाऊ नका मी वाचलं पाहिजे नंबर 35 नंबर 35 कोपऱ्याची खोली माहिती तू जा कसा काय धोकादायक
घर शाना ना घर बेधरा त्याच्यात काय ताकद आहे कॅप्टन? अहो तो नुसते हातवारे करतो काहीतरी बडबडतो त्याच्याच लोक त्याची टीका करतात. जरा स्पष्ट सांगा त्याच्या कविता ऐकल्या आग भरली आहे आग तुफान भरली आहे तुफान. एक वेळ मी सुद्धा गोठून गेलो सर्वांनी केलेल्या उपहास आणि ती वेळ मारून कॅप्टन त्याचा कोणी आदर पण करत नाही. त्याचा कोणी आदर करत नाही कारण त्याच्या कविता कुणाला समजत त्याच्या कविता समजण्या योग्य त्याचेच कोणी नाही. आणि ज्याला समजतही असतील तरी त्याला त्याच्या घरात तो समज नाही. आणि त्यांच्या देशात 50% अधिक लोक शिक्षित नाही. आणि जे शिक्षित आहेत त्यांना 2 वेळेची रोजची रोटी कमवण्याचा दमछाक होते. एक दिवस येईल कुठला एक दिवस येईल की लोक मोकळा श्वास घेतील त्यांना अक्षर ओळख साहित्याची ओळख आणि मग या त्या कवीचा शोध घेतील. कसा? अंधारात दिवा लावून एखादा खजिना शोधावा तसा घेतील. ही लोक त्याचा शोध घेतील. कॅप्टन टेन्शन घ्यायचं कारण नाही पण डॅनियल पडेल आहे कोणाला घेऊन
होय तुझी ओळख कॅप्टन अहो इथं घडणारी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली माझ्या बांधवांना अंधारात ठेवलं आणि म्हणूनच तर तुम्हाला कळालं ना इथं बोटीवर काय चालतंय इथे कॅप्टन तुम्ही ओळखत नाही मला आपल्या भाऊ बंधांचा गाठा काढण्यासाठी अजगराला विहिरीवर बोलावणाऱ्या बेळकाला सुद्धा अजगराच्या भक्ष्यस्थानी पडावाच लागतो नाही नाही कॅप्टन हे बरोबर नाही हे खरं ना कॅप्टन बरोबर नाहीये काय बरोबर नाही बोल हे तुम्ही करताय ते बरोबर नाहीये कॅप्टन का रे आम्हाला चूक ठरवतो सच्चा माणूस असतो तुमच्याशी प्रामाणिक आहे ना मी असं काय करताय प्रामाणिक आणि तू हे शब्द तरी तुझ्या तोंडात शोभत त्याने कशासाठी प्रामाणिक हा कशासाठी तुला आरामाचं काम मिळावं म्हणून ना नाही हो असं आणि कोणीच कोणावर विश्वास ठेवणार नाही हो अहो असं करू नका तुम्ही सगळ्यांना एकाच मापात तोलताय अहो बाकीच्या मंडळींची माझी तुलना नका करू कॅप्टन सरजी नका करू असं नका करू ते कुठं मी कुठं इथं घडणाऱ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला दिली ना कॅप्टन मी दिली ना तुम्हाला आता नाही आता कॅप्टन बॅकफेल इथे येणार आणि त्याने लालच दिली माफीचा साक्षीदार नाही कॅप्टन आपल्या खबऱ्यांचा पण एक उसूल असतो एक सचोटी असते व्यवहाराची असं नाही करू शकत तुम्ही असं नाही करू शकत सचोटी काय शब्द आहे सचोटी म्हणतो अरे तुझ्या तोंडून शब्द शोभत नाही हा अरे तुझ्या देशातले देशभक्त स्वातंत्र्य सैनिक हुशार होते ते हो पंजागण नव्हते बेंधळे पण नव्हते हा पण एक सांगू त्यांचा ठाव ठिकाणा शोधणं हे आमच्यासाठी एक मोठी कसोटी होती परीक्षा होती पण त्यांचा ठाव ठिकाणा तुमच्या सारख्या करदात्यांनाच आम्हाला लागला बरोबर तिला असेल ना असं काय करताय पण मला नका ना मी तुमचा माणूस आहे ना असं नका करू असं मी काही मागणार नाही ना तुमच्या मला जमीन नको जमला अहो ते पाण्यामध्ये जर मी पडलो तर मला सर्प दंश होईल पाण्याच्या लाटाचा तडाखा बसेल कॅप्टन असं नका ना बोलू मी तुमचा माणूस माशांना मेजवानी होईल
हे फेका दिल अप्पा सर, 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 सर,
माझी असं आहे तकडेच. डॅनियल तुला काय वाटलं? तू त्या देशात पोहोचल्यावर तू माझा खून करणार आहेस ही गोष्ट मला समजली नसेल. अरे त्यांच्या देशात जसे गद्दारही आहे तसे आपल्या देशात सुद्धा गद्दार आहे. तरी मी तुला मोठ्या मनाने क्षमा केली. खरंच कॅप्टन तुमचं मन मोठ आहे. दादा ए बोला कॅप्टन. बोला नंबर एक ला घेऊन ये.
टेक युअर पोझिशन. यस सर. कॅप्टन खूप लोक होती.
खाली वळणं असं वाटतंय इथे असंख्य लोक असावीत. आता फक्त कर्मचारी दिसत आहेत सर. ती माणसं कुठला पावली आहे काय झालं सर? हात पाय बांधून समुद्रात फेकून दिले. काय काय म्हणता? खोटी खबर आहे सर. कल्पना करू शकत नाही एवढी माणसं समुद्रात फेकलीस तू. सर ती माणसं इतक्या खाली गेले असतील की त्यांना आता वाचवणे शक्य नाही. हे तुम्ही कशावरून सांगताय? सर आत गेलो त्यावेळेस मला डोक्यावर फटका बसला. हळूहळू शुद्धीवर आलो त्यावेळेस एक एक जणाचे हात पाय बांधून त्याच्यावर डबळ ठेवून हे सर्व लोक ढकलत होते. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने ओरडत होता. आणि हा प्रकार जवळ जवळ 2 ते 3 तास चालू होता. मी दुर्बिणीतून पाहत होतो पण मला अस्वस्थ असल्यामुळे व जोराचा फटका बसल्यामुळे मी त्यांच्यामुळे पोचू शकलो नाही सर. आता काय म्हणायचंय तुला? हो सर एक खोटी खबर आहे. अशा 11 वर 1 रात पसरलेल्या समुद्रात तिथे असे काही खास होत नसतात. म्हणजे अजूनही तू यांना खोटं ठरवतोयस? असं माझ्यावर खोटं चार्ज आहे हा. कॅप्टन म्हणजे आम्ही खोटं बोलतोय. काय केलंय तू? 200 माणसं मारलेस कॅप्टन. काय परत शाम बनाचा आवाज तो 200 माणसांना तुझ्याला समाधी दिली. काय काय केलंय? काय पुरावा आहे तुमच्याकडे? कोण साक्षीदार आहे कॅप्टन? या चुका तू आतापर्यंत करत आलास गुलामांचा व्यापार करणे हा कलंक आहे. आणि तो मी करीत नाही. बराच वेळ मी तुमचं बोलणं ऐकलं. एक सरकारी अधिकारी आज म्हणून मी चूप असले सर. हा खरं बोलणार नाहीये कॅप्टन. आम्ही खोटं बोलतोय. 200 माणसं मारलेस तू. खोटं चार्ज आहे हा कशावरून म्हणत आहे तुम्ही? सर असं ऐकणार नाही. याला कोर्टातच खेचावं लागेल. आता कुठलाही कोर्ट मला अपराधी ठरवू शकणार. एखाद्याला अपराधी ठरवताना पुरावा लागतो. पुरावा त्याशिवाय काही लागणार. न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि ती हातातला कायदा पुराव्याच्या तराजूत तो. गुलामगिरी करणं कलंक आहे. तो कलंक जाऊन घेऊ नकोस. सुधारणा आपोआप होत नसतात कॅप्टन. सुधारणा आपण घडवाव्या लागतात व देयकारातून होत नाही. आता तरी तू शुद्धीवर ये कॅप्टन. तुझा गुन्हा कबूल कर तू. सर असं ऐकणार नाहीये. तुम्ही माणुसकीचा ठेका घेतलाय. तुम्ही माणुसकीचा ठेका घेतलाय. चांगले पण असा कंत्राट घेतलाय. अरे आज तरी तुम्ही कोण? सरकारी अधिकारी हे आपल्या वर्तुळात राहा. आपला पगार घ्या आणि गप्प बसा. आता बराच वेळ मी तुमचं बोलणं ऐकलं. बराच वेळ मी तुमचं बोलणं ऐकलं. आता मीच उलट तुमच्यावर केस लावू शकतो. माझ्यावर आरोप केल्याबद्दल मी अप्रूव्ह फिर्यादीची दाखल करू शकतो. चला आता आपण याची बोट तपासून पाहू. सर आपण सर्व याचे लॉग बुक चेक करू. आपण जा जा खोल्यात खोल्यात तुमच्या स्वागताची तयारी केली आहे. काय म्हणालास? एक जरी माणूस सापडला ना कॅप्टन, एक जरी माणूस तरी तू दानाला राशी ना. लक्षात ठेव. चला रे. सगळ्यांना फेकलास ना? हो एकालाही ठेवला नाहीये. बघू दे चेक करत बसू दे त्याला बोट. अरे बघा
गट सुद्धा नाही. कॅप्टन Thank you.